मराठी तेधड़क तेधड़क। शाकाहारी आणि मांसाहारी जेवणासाठी मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर हॉटेल सुयश कडून आता ग्राहकांसाठी लॉजिंगची खास सुविधा उपलब्ध। विटा शहरापासून केवळ 10 किलोमीटर अंतरावर आणि निसर्गरम्य वातावरणात प्रायव्हसी देणारा रूम अगदी स्वस्त दरात आपल्या प्रियजनांसोबत राहण्याची आणि सुरक्षिततेची उत्तम सोय म्हणजे हॉटेल सुयश अँड लॉजिंग। पत्ता विटा कराड हायवेवरील भगतमळा फाट्यापासून केवळ 3 किलोमीटर अंतरावर विटा वांगी रोड घोलमळा चौक भाळवणी। संपर्क 74-17-22-68-94। केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचा जिओ मराठी न्यूज। ऑफर ऑफर ऑफर, अहो कसली ऑफर म्हणून काय विचारता, एक ऑफर असेल तर सांगता येईल ना, पण इथे समृद्धी फॅमिली मार्ट मध्ये नुसत्या ऑफर्सच ऑफर्स सुरू आहेत। बाय वन गेट वन फ्री मध्ये नेक्सस कंपनीचे स्नॅक्स, हाइड अँड सीक बिस्किट, फिल्स कोकम सरबत 1 लिटरचा कॅन, वेफर बिस्किट, गणेश उडीद पापड, खजूर पॅक, टॉयलेट क्लीनर, विक्रम लॉयन चहा वरती 1 बकेट फ्री, सरगम डिटर्जंट पावडर सोबत 1 बकेट फ्री, स्पार्क्स ऑल व्हरायटीज वरती 15% ऑफ, फ्लोर क्लीनर वरती 50% ऑफ, कंपन्यांचे प्रोडक्ट्स MRP पेक्षा कमी किमतीमध्ये, 5,000 रुपयांच्या खरेदीवर हॉट अँड कोल्ड वॉटर जार फ्री। समृद्धी फॅमिली मार्ट, सूर्या मॉल, विटा। विट्यात मराठा आंदोलन अधिक तीव्र होण्याच्या मार्गावर येऊन पोहोचलंय। मराठा आरक्षणासाठी सुरू असणाऱ्या लढ्यासाठी तालुक्यातील मराठा समाज पुन्हा आक्रमक झालाय। मराठा आरक्षणासाठी उद्या मंगळवार पासून विट्यात साखळी उपोषणाची तयारी करण्यात आली आहे। त्यामुळे तालुक्यातील झोपलेल्या मराठा बांधवांनी या लढ्यात ताकदीने सामील व्हा असे आवाहन शंकरनाना मोहिते यांनी पत्रकार परिषदेत केलंय। खानापूर तालुक्यातील जो काही झोपलेला मराठा आहे त्यांना मी पुन्हा एकदा एक विनंती करतोय, हीच वेळ आहे ज्या जरंगे पाटलानं आपल्यासाठी जीव धोक्यात घातलेला आहे, मरणाच्या जाळ्यामध्ये आहे तरी सुद्धा तो बिचारा हटत नाही, आणि आपण जर आपल्याला पाठिंबा म्हणून सुद्धा जर आपण उपोषणामध्ये येत नसाल किंवा या लढ्यामध्ये जर सामील नसाल तर भविष्य आणि आपणाला येणाऱ्या पिढ्या आपणाला माफ करणार नाहीत। त्यामुळं उद्या सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या लढ्याला पाठिंबा म्हणून आपण आपल्या तालुक्यातून अतिशय मोठ्या प्रमाणात आणि तीव्र प्रमाणात लढा उभारायचा आहे, आणि यासाठी आपण सकल मराठा समाजातील सर्वांनी यायचं आहे। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, मी येतोय, मी येतोय, तुम्ही पण या। आज सकल मराठा समाजातील प्रमुख लोकांची चर्चा झाली, काही लोकांची फोनवर चर्चा झाली, जालना येथील झालेल्या घटनेचा निषेध करत मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी खानापूर तालुका व विटा शहरातील सर्व मराठा क्रांतीच्या सर्व समाज बांधवांनी उद्यापासून विट्यामध्ये साखळी उपोषण करायचं ठरवलेलं आहे। तरी मी आपल्या माध्यमातून सर्व तालुक्यातील मराठा बांधवांना विनंती करतो की या साखळी उपोषणामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा। मनोज जरांगे पाटील व महाराष्ट्रामध्ये अनेक मराठा युवक महिला उपोषण करत आहेत आणि आपला जीव धोक्यात घालत आहेत। मनोज जरांगे पाटील तरी गेले 15 दिवस झाले आपला जीव पणाला लावून मराठ्यासाठी लढत आहेत। मी सर्व मराठा बांधवांना कळकळीची विनंती करतो की उद्यापासून जे साखळी उपोषण आपण विट्यामध्ये करणार आहोत यासाठी खानापूर तालुक्यातील व विटा शहरातील सर्व मराठा बांधवांनी आपल्या मुलाबाळासहित सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये यावं। आपल्या भविष्यातील मुलाबाळांच्यासाठी जर आपणाला काहीतरी करायचं असेल आणि त्यांनी भविष्यामध्ये जर आपणाला विचारलं तर तुम्ही आमच्यासाठी काय केलं, त्याला जर आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर आपल्याला या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं लागेल, जेणेकरून आपल्याला सांगता येईल की आम्ही कमीत कमी या आंदोलनामध्ये सहभाग घेऊन साखळी उपोषणामध्ये सामील झालो होतो आणि आम्ही उद्यापासून साखळी उपोषण करतोय। पण मी आपल्या माध्यमातून आमच्या सर्व मराठा समाजातील काही प्रमुख लोकांशी चर्चा करून आम्ही एक आता निर्णय घेतलेला आहे, जर 2-3 दिवसात 4 दिवसात 8 दिवसात जर निर्णय नाही झाला तर मग मात्र आम्ही अतिशय तीव्रपणे
आंदोलन करणार आहोत, त्याच्यामध्ये मग आम्ही प्रसंगी मंत्रालयावर मोर्चा काढू किंवा जालन्याला लाँग मार्च काढू किंवा मग मनसे स्टाईलला असतील तसे आमची इथं मराठा स्टाईल वेगळ्या पद्धतीनं आम्ही दाखवायचा प्रयत्न करू आणि त्यातून प्रशासनाला जा कशी येईल, मग विषय केंद्र सरकारचा असो किंवा राज्य सरकारचा असो किंवा प्रशासनाचा असो, कोणताही विषय असो, आम्ही कुणाचाही मुलावाचा न ठेवता आम्ही अतिशय तीव्र पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये लढा देणार आहोत. मराठी क्रांती मोर्चा खानापूर तालुका व विटा शहर सर्व क्रांती सेनेचे सर्व सदस्य आज आम्ही जिनगे जे मराठी योद्धा आहे त्यांना पाठिंबा द्यायला, त्यांचं मनोधैर्य वाढवायला आम्ही सर्वांनी एक निर्णय घेतला आहे आणि आपण तहसीलदार ऑफिसच्या बाहेर सर्वजण साखळी पद्धतीचं लक्षणीय उपोषण करतो आहे, कारण सरकारचा निषेध पण करायचा आहे आणि जो आपला मराठी बांधव उपोषणावर असता 14 दिवस झाले त्याच्या जीवावर आले तरीसुद्धा सरकारचे डोळे सरकार उघडत नाही, त्याचा निषेध म्हणून त्याचा पाठिंबा म्हणून आम्ही सर्व उपोषणाला बसतोय. सांगता येईना आणि सहनही होईना शौचावाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्याध नाही ना, मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका. मुळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी SC स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा. जिओ मराठी ते धडक ते धडक.